मंत्रिपद नसलं तरी कोट घाला, वैभव नाईकांची कोपरखळी गोगावल्यांनी थेट ऑफर दिली. ठाकरे शिंदे गटात जोरदार जुगलबंदी. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यातच विधानभवनाच्या परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जुगलबंदी झालेली पाहायला मिळाली. वैभव नाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली. गोगावले शिरसाट मंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे असं वैभव नाईक म्हणाले. तसेच वैभव नाईक यांच्याकडून भरत गोगावले यांना कोट घालण्याचा सल्ला देण्यात आला. मंत्रिपद मिळो न मिळो कोट घालाच, गोगावले शिरसाट मंत्री बनावे अशी आमची इच्छा आहे असे वैभव नाईक म्हणाले. यावर भरत गोगावले म्हणाले की अधिवेशन संपताना सांगतो की वैभवची इच्छा असेल तर तो मंत्रिपदाचा कोट त्याला देता. वैभव आमच्याकडे आगमन करत असेल तर मी अजून थोडा वेळ थांबतो, 10 दिवसांची वेळ देतो, विचार कर असे म्हणत गोगावले यांनी एक प्रकारे वैभव नाईकांना ऑफरच दिलेली आहे. त्यांचा व्हीप आता आम्हाला चालतो म्हणून त्यांनी जर एखादं स्टेटमेंट केलं असेल ना तर ते अधिकृत असतं. म्हणून जर बघ तुझी काही इच्छा असेल विचार कर. बाबा कोट तुम्ही बाकी मंत्रिपद हा दिवस तुला विचार करायला आधी देतो. मंत्रिपद नाही मिळेल चालेल, पण तुम्ही कोट घाला. कोट घालू द्या म्हणजे जरा भरत शेड शेड वाटतात असं आहे. कोट घाला मंत्रिपद मिळणार आता शक्यता कमी आहे. आता तुझा जर सल्ला असा चांगला असेल, काही चांगले सल्ले आम्ही घेऊ शकतो मित्र मित्रांकडनं. त्यातला तू एक आमचा मित्र आहे पूर्वाश्रमीचा आणि तुझे विचार चांगले. त्यात कोकणातला आहेस तू तर मला आशा आहे तुझी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर.